नमस्ते विद्यार्थी मित्र, दिवस 11वा उत्तरांसह इयत्ता 9वी, विषय भूगोल। चला 11 दिवस पाहत आहोत। पहिले काही आठवे 8.1 मध्ये दोन उद्योग प्रक्रियांची साखळी दिली आहे, त्यांचे निरीक्षण करायचे आणि प्रत्येक चित्राखाली चौकटीत क्रमांक लिहून उद्योगातील क्रमवारीता नोंदवायची। वेगवेगळ्या कलरचा पेन वापर। चला सुरुवात करूया उसापासून। पहा एक, त्यानंतरची दोन आणि शेवटी साखर निर्मिती तीन। आता या उद्योगात पहा एक कापूस, त्यानंतर कारखान्यांपर्यंत आणि त्यानंतर कापड निर्मिती। पुढे या उद्योगांची नावे सांगा, साखर उद्योग आणि कापड उद्योग। या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता? पहा ऊस साखर उद्योगासाठी आणि कापूस कापड उद्योगासाठी। कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कोठे केले जाते? कारखान्यांमध्ये। कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते? तर समाजाच्या उपयोगासाठी याची आवश्यकता। एक उपक्रम घेत आहोत, त्या संदर्भातले एक पिक्चर दिले, व्यवस्थित पाहून घ्या आणि चित्रांचं निरीक्षण करून आपल्याला काय समजले, जसं विविध वस्तूंचा पुरवठा, त्यांचा उद्योग, तसेच खरेदी विक्री, किरकोळ घाऊक व्यापार, हे मला यांमधून समजले। अधिक माहितीसाठी लिंक दिले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये एवढाच भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठात काय अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। इयत्ता 9वी इयत्ता 10वीच्या संदर्भातील सर्व साहित्य चॅनलवर उपलब्ध आहे। चला तर भेटूया उद्याच्या भागात। एवढीच नम्र विनंती, जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा। चला, आपल्या सर्वांचे धन्यवाद।